सामान्य आणि निष्पाप नागरिकाला मीडियाचा आधार वाटायला हवा आणि गुन्हेगारांना मीडियाची भीती वाटायला हवी. पण आपल्याकडे सगळं उलटच चाललंय. मीडिया हे खूप महत्त्वाचं शस्त्र आहे, फार ताकदवान आहे, अर्थात त्याचा नीट वापर केला तर. पण डोंट वरी, आज जे काही आपण ठरवलंय ते सगळं तसंच्या तसं होणार आहे. सर पण ते आलेच नाहीत तर काय? तू आणि अरुंधती किती सेम आहात ग. मला असं वाटतं की आपल्याला जे हवंय ते आपण मिळवूच शकलो नाही तर. आणि ही आपण जी एवढी सगळी मेहनत केली आहे ती सगळी वाया जाणार सर त्यांनाच. हे आशुतोष म्हणतात ते बरोबर आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण 100% केलं. जे आपल्या हातात नाही आहे त्याची काळजी कशाला करायची? हे बा आपण विश्वास ठेवूया की आपण जे ठरवलंय ते सगळं नीट होणार आहे. येतील ते, नक्की येतील. अरे संजना कुठे आहे? अनघा, यश यायला हवे तेव्हा. हो ना, आणि त्यांचे फोनही लागत नाही. अरे मला असं वाटतं तिथे मेजर लोचा झाला असणार आहे. कदाचित आजी आणि बाबांना सगळं कळलं असेल. मला वाटतंय ते तिघं येणार नाही. ए मंद, आज तरी जरा तोंडून बरं काही निघू दे. अगं आणि आम्ही येणारच होतो, पण इथे येण्यासाठी काय काय करावं लागलंय आम्हाला. बापरे. एक्झॅक्टली, एकदा आम्ही कमिटमेंट केली ना. हो हो कळ. काय की पूजा बराच वेळ सुरू होती म्हणून उशीर झाला. हो सॉरी. अगं हो, मला समजू शकतो. तुम्ही आलायत हेच खूप आहे. आई पण बघता बघता बरीच गर्दी जमली. हा जितक्या जास्त लोकांपर्यंत आरोहीला पोहोचता येईल तेवढं चांगलंच आहे. एक मिनिट, जस्ट इन केस जर मीडियावर प्रेशर आलं आणि त्यांनी हे दाखवलंच नाही तर मग सोशल मीडिया आहे. माझे काही मित्र डीजी कॅम्स घेऊन आले. इथे जे काही घडणार आहे ना ते सगळे लाईव्ह बघतील आणि ते झाल्यावर सोशल मीडियावर पोस्टही करणार. एकदा तिथे डिस्कशन सुरू झालं ना की मग लोकांना दखल घ्यावीच लागेल. एक्झॅक्टली, लोक सोशल मीडियावर सगळं बघतात, भांडणं बघतात, कोल्ड वॉर बघतात, त्याच्यानंतर स्टिंग ऑपरेशन सुद्धा बघतात. हे सगळं सुद्धा बघतील आणि हे सगळं बघितल्यावर त्यांच्या लक्षात येईल की सामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा स्वतःचा एक वेगळा असा स्टँड घेऊ शकतो. पण काही कॉन्ट्रोवर्सी झाली तर, म्हणजे एखाद्या गोष्टीतून भलतच काहीतरी इन्स्टिगेट झालं तर? ईशा तू तर मार खाशील. अरे मला जे वाटतं तेही बोलू शकत नाही का आता मी? नाही एक मिनिट, एक मिनिट ईशा, दिस इज अ व्हॅलिड पॉईंट. असं होऊ शकतं, पण पोलीसही आपल्या बरोबर आहे. माझं त्यांच्याशी आत्ताच सगळं नीट आणि व्यवस्थित बोलणं झालेलं आहे. कायदा आणि मीडिया हे दोन्हीचं आपल्याला संरक्षण आहे. डोंट वरी ॲट ऑल.